नाशिकमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कॉलेज रोड येथील जय बजरंग मित्र मंडळ यांच्याकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाहूया ही संपूर्ण बातमी. कॉलेज रोड येथील सर्वात जुने असलेले जय बजरंग मित्र मंडळाकडून देखील शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. या कार्यक्रमास विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान केलेला जिवंत देखावा देखील सादर करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण कॉलेज रोडला मिरवणूक देखील काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी सर्व महिला मोर्चांकडून पारंपरिक पोशाख आणि वेशभूषा धारण केल्याचे दिसून येत होते. तर बजरंग मित्र मंडळाकडून साजरा केला जाणाऱ्या शिवजन्म उत्सवाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विनोद दिनकर येवले व त्यांच्या पत्नी वर्षा विनोद येवले यांच्या माध्यमातून शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद येवले यांनी अधिक माहिती दिली. जय शिवाय. मी विनोद दिनकर येवले, कॉलेज रोड जय बजरंग मित्र मंडळाचा अध्यक्ष. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही शिवजयंती मोठ्या उत्साहाने कॉलेज रोड येवलेकर या ठिकाणी साजरी केली. महत्वाचं सांगायचं म्हणजे कॉलेज रोड या ठिकाणी आमचं सर्वात जुनं मित्रमंडळ आहे आणि ह्या वर्षीचा शिवजयंतीचा उत्सव फार मोठ्या थाटामाटाने आम्ही आमच्या मंडळातील ज्येष्ठ महिला व लहान मुलं यांना एकत्र घेऊन साजरी केला. ज्यावेळेस आम्ही शिवजयंती साजरी केली त्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी आम्ही प्रभागातील लोक व त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीतील शहर अध्यक्ष गिरीश बापालवे, आमदार देवेंद्र फरांदे, त्याचप्रमाणे प्रभागातील सर्व नागरिक व नगरसेवक हे या कार्यक्रमात उपस्थित होते. सकाळी 11 वाजता आम्ही शिवाजी महाराजांची सकाळी आरती घेतल्यानंतर आम्ही एक महत्वाचा एक कार्यक्रम ह्या दिवशी राबवला. तो म्हणजे आम्ही प्रत्येक शिवप्रेमींना आमच्याकडनं शिवाजी महाराजांची मूर्ती दिली, जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये शिवाजी महाराज पोहोचले पाहिजे आणि शिवाजी महाराजांची पूजन हे 365 दिवस झाले पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक शिवप्रेमींना शिवाजी महाराजांची मूर्ती दिली. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या प्रभागातील व नागरिकांना प्रत्येकाला एक कुर्ता व त्याचप्रमाणे फेटे देऊन या शिवजयंतीसाठी एक मोठा सांस्कृतिक उत्साह तयार व्हावा ह्या अनुषंगाने आम्ही हा एक ड्रेस कोड दिलेला होता आणि हा ड्रेस घालून प्रत्येक शिवप्रेमी आमच्या शिवजयंतीला ह्या उत्साहाने सर्व शिवप्रेमी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे एक मोठे शिवाजी महाराज, छोटे शिवाजी महाराज ह्या रूपात घोड्यावरती बसून एक कॉलेज रोडला मोठ्या प्रमाणात एक मिरवणूक काढली व त्याचप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात आम्ही तिथे एक मोठी मिरवणुकीचा आनंद घेतलेला आहे. आम्ही तुम्हाला एवढं सांगू शकतो की शिवजयंती आम्ही कॉलेज रोड ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली, पण हेच विचार घेऊन आम्ही वर्षभर सामाजिक कार्य जय बजरंग मित्र मंडळाच्या माध्यमातून करत असतो. आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या मंडळाकडून वर्षभर सर्वच धार्मिक उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरे केले जातात. तर मंडळात सर्व सदस्यांचा मोठा कौटुंबिक सहभाग असतो, तसेच मंडळात महिला व लहान मुलांचा समावेश लक्षणीय आहे. शिवजन्म उत्सवाचा कार्यक्रमाप्रसंगी व कार्यक्रमाला पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग बीजी शेखर पाटील, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी मुन्ना हिरे, माजी नगरसेवक हिमगौरी आडके, विक्रम नागरे आणि महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी देवदत्त जोशी आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.